नमस्कार, मराठवाडा नेता फेसबुक आणि युट्यूब मध्ये आपण आज भेटत आहोत माजी मंत्री डॉक्टर ज्येष्ठ समाजसेवक विश्लेषक डॉक्टर माधवराव पाटील किनाळकर यांना एका ज्वलंत विषयावर, जो विषय प्रचंड बर्निंग होता, काय होणार यावेळेस मराठवाडा नेत्यांनी मुलाखती घेतली होती, लेखी घेतला होता कालच मनोज दरांगे पाटलांच्या आंदोलनाला, त्यांच्या प्रामाणिकपणाला यश मिळालं याबद्दल डॉक्टर साहेब माजी मंत्री, एक डॉक्टर, एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विश्लेषक म्हणून तुम्हाला काय वाटतं? दरांगे पाटलांनी मराठा समाजाला इतर मागासवर्गीय वर्गातून आरक्षण मिळावं या संदर्भामध्ये गेल्या 4-5 महिन्यापासून मागणी करत होते सरकारशी. हा मराठा समाजाला आरक्षणामध्ये त्यांचा अंतर्भाव व्हावा किंवा इतर मागासवर्गीयातून त्यांचं रिझर्वेशन त्यांना मिळावं अशा प्रकारची मागणी काही 4 महिन्यापासूनचीच नव्हती. त्याला फार मोठा इतिहास आणि फार मोठं 40-43 वर्षाचा इतिहास त्या ठिकाणी आहे. अण्णासाहेब पाटलापासून सुरू झालेला 1980 पासूनचा हा जो काही लढा आहे तो मराठा समाजांनी वेगवेगळ्या नेत्यांनी त्या संदर्भामध्ये सातत्यानं मराठा समाजाला मागासवर्गीय इतर मागासवर्गीयाच्या आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून आंदोलनं केलेली आहेत आणि सरकारांनी हळूहळू का होईना पण उशिरा का होईना त्या ठिकाणी प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केलेला होता. तेव्हा आपण सगळ्यांनीच अनुभवलेलं आहे की 1914 विधानसभेच्या निवडणुकीच्या सुमारास तत्कालीन त्यावेळेच्या सरकारने राणे कमिटी नेमून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भातला प्रयत्न केला आणि एक अध्यादेश त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भातला काढलेला होता. पण निवडणुकाच्या नंतर मात्र त्या अध्यादेशाला त्या ठिकाणी कायद्यामध्ये रूपांतर करण्याची संधी त्यांना आली नाही आणि मध्यंतरीच्या काळामध्ये त्या ठिकाणी हायकोर्टातून त्या अध्यादेशाला स्थगिती मिळालेली होती. आणि म्हणून नंतर आलेल्या सरकारने, म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अध्यादेशाला स्टे ऑलरेडी मिळालेला असल्याच्या कारणानं त्या ठिकाणी त्यांनी त्याच्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर केलं. पण कायद्यात रूपांतर केल्याच्या नंतर तो कायदा देखील त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये रद्द झाला होता. त्याचं कारण असं होतं की ज्या कमिटीच्या शिफारशीच्या आधारावरती, म्हणजे राणे कमिटीच्या शिफारशीच्या आधारावरती अध्यादेश आणि त्या शिफारशीवरती नंतर कायदा त्याचं रूपांतरण झालं होतं, ती कमिटी म्हणजे खरं पाहिलं तर राज्य मागासवर्गीय आयोगाकडून त्या शिफारस करणं क्रमप्राप्त होतं कायद्याप्रमाणे. तेव्हा ते नेलेलं नसल्याच्या कारणाने तो कायदा रद्द झालेला होता आणि म्हणून राज्य शासनाने पुन्हा एकदा 2018 साली साधारणतः त्या ठिकाणी पुन्हा एकदा कायदा करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं टाकली. न्यायमूर्ती गायकवाडांच्या नेतृत्वाखाली इतर मागासवर्गीय आयोगाचं गठन झालं आणि त्यांनी केलेल्या शिफारशीनंतर की मराठा समाज हा मागासलेला आहे शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या आणि म्हणून तो इतर मागासवर्गीय समजून तो आरक्षणास पात्र आहे अशा प्रकारची शिफारस त्यांनी केली आणि त्याही नंतरपेक्षा एका अपवादात्मक किंवा एक अभूतपूर्व अशा प्रकारच्या परिस्थितीचं निर्माण झालेलं आहे आणि म्हणून असाधारण परिस्थिती निर्माण झाल्याच्या कारणानं त्यांना 50%च्या वरतीसुद्धा आरक्षण त्या ठिकाणी देण्याच्या संदर्भातली शिफारस केलेली होती आणि ती शिफारस महाराष्ट्र शासनानं स्वीकारत महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये हा कायदा पारित केला, जो की हायकोर्टामध्ये त्याला चॅलेंज दिल्याच्या नंतर त्या हायकोर्टामध्ये तो सस्टेन झाला. पण पुढे मात्र सुप्रीम कोर्टाच्या याच्यामध्ये त्या ठिकाणी त्याला सरकारने तो स्क्वॅश डाऊन केला, सुप्रीम कोर्टाने ते रद्दबादल केला.
रद्द करण्याच्या पाठीमागची दोन तीन कारणं त्या ठिकाणी विशद केली होती ती प्रामुख्यानं, की 2018 आधी म्हणजे साधारणतः ऑगस्ट महिन्याच्या आधी पर्यंत महाराष्ट्र शासनाला किंवा कुठल्याही राज्याला इतर मागासवर्गीय एखाद्या समूहाला ठरवण्याचा अधिकार होता आणि त्याचबरोबरती त्या आधारावरती त्याला आरक्षण देण्याच्या संदर्भातला कायदा करण्याचा राज्याला अधिकार होता. पण 102 घटनादुरुस्ती झाल्याच्यामुळं ज्याच्यामुळे घटनात्मक दर्जा त्या ठिकाणी केंद्रीय मागासवर्गीय आयोगाला प्राप्त झाल्याच्यामुळं आता तो अधिकारच त्या ठिकाणी राहिलेला नसताना आणि अधिकार नसताना तुम्ही हा कायदा पास केलेला असल्याकारणानं हा कायदा करण्याचा अधिकारच नाही म्हणून तो रद्द होतो आहे. आणि कायद्यामध्ये तुम्ही जे केलेलं आहे त्याच्यामध्ये 50% आरक्षणाची जी मर्यादा 1992 इंदिरा साहनी वर्सेस भारत सरकारच्या केसमध्ये अधोरेखित झाली, जी की आधीच 1963 बालाजी वर्सेस मद्रास या केसमध्ये देखील त्या ठिकाणी पहिल्यांदा 50% मर्यादेचं त्या ठिकाणी उल्लेख आहे किंवा निर्णय आहे. तेव्हा आणि एका अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्याचं उल्लंघन होऊ शकतं अशा प्रकारचा निर्णय त्यांनी दिलेला होता. त्यामुळं 50% वरचं आरक्षण अशी अपवादात्मक परिस्थिती नसताना साधारण परिस्थिती नसताना तुम्हाला देता येऊ शकत नाही. आयोगानं किंवा सरकारनं म्हटलेलं जी काही असाधारण परिस्थितीचं वर्णन केलेलं आहे ते आम्हाला ती वाटत नाही आणि म्हणून 50% आरक्षण त्या ठिकाणी मर्यादा तुम्हाला उल्लंघन करता येत नाही ते तुम्ही केलेलं आहे म्हणून हा कायदा आम्ही रद्द करतो. आता प्रश्न असा आहे की त्याच्यानंतर शासनानं रिव्ह्यू पिटिशन केलं तिथेही त्यांना अपयश आलं आणि नंतर क्युरिटी पिटिशनमध्ये त्या ठिकाणी शासन गेलेलं आहे त्याचा निर्णय अजूनही अद्याप आलेला नाही. दरम्यानच्या काळामध्ये लोकांच्या मनामनामध्ये मराठा समाजामध्ये फार अस्वस्थता निर्माण झाली. आपण बघितलं असेल की मराठवाड्यामध्ये विशेषत्व शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढीला लागल्या होत्या. महाराष्ट्रातील जवळपास 33-34% असलेला हा समाज हा अत्यंत गर्तेमध्ये आलेला असताना आणि एका आयोगाने म्हणजे गायकवाड कमिशनने सुद्धा सांगितलं त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेलं असताना की सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या तर मागासलेलाच आहे आणि तो आर्थिकदृष्ट्यासुद्धा मागासलेला आहे. तेव्हा अशा समाजाला अपलिफ्ट करण्यासाठी त्यांना शैक्षणिक सवलती नोकरीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी सवलती मिळण्याच्या संदर्भामध्ये आरक्षणाचा हा हेतू आहे. तेव्हा ते मिळण्याच्या संदर्भामध्ये लोकांच्या मनामध्ये फार अस्वस्थता निर्माण झाली होती. आता या दलदलीतून आपल्याला बाहेर येण्याच्यासाठी म्हणून तो एक मार्ग लोकांना वाटत होता आणि कार्यकर्त्यांना देखील वाटत होता. तेव्हा जरांगे पाटलांनी मराठा समाजाचं आरक्षण हे इतर मागासवर्गीयाच्या ह्याच्यातून लवकरात लवकर द्यावं यासाठी आमरण उपोषण निघून आलं. 4 महिन्याचा संघर्ष त्यांनी वेळोवेळी केला आणि कुणबी म्हणून आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी नोंदी आम्हाला त्या कुणबी म्हणून समजावं कारण महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी मराठा कुणबी कुणबी मराठा हे एकच आहेत अशा प्रकारचं 2004 जी आरमध्ये सुद्धा उल्लेख आहे. किंवा कायदा करून जर तुम्ही आरक्षण देता येत नसेल तर आम्हाला कुणबी म्हणून गृहीत धरा आणि त्याच्या आधारावरती आम्हाला त्या ठिकाणी इतर मागासवर्गीयाच्या ह्याच्यामधून आम्हाला आरक्षण द्या अशा प्रकारची मागणी केली. शासनाने त्यांचा प्रतिसाद देत असताना किंवा त्यांना आश्वासित करत असताना सांगितलं की आम्ही सर्वे करू आणि त्या सर्वेमध्ये जर नोंदी सापडल्या कुणबी म्हणून तर त्यांना आम्हाला निश्चितपणे सर्टिफिकेट देता येईल आणि इतर मागासवर्गीयांना मिळणाऱ्या आरक्षणाचे लाभ त्यांना देता येतील. तेव्हा शिंदे समिती नेमण्यात आली शासनाच्या वतीनं त्यांनी कामही सुरू केलं आणि मग मोठ्या प्रमाणामध्ये नोंदी त्या ठिकाणी सापडू लागल्या. आता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सापडू लागल्याच्यानंतर त्यांनी सरसकट सगळ्या समाजाला देखील त्या ठिकाणी मराठा म्हणून संबोधावं आणि आम्हाला सगळ्यांना सर्टिफिकेट कुणबी म्हणून द्यावे अशा प्रकारचा पर्याय त्यांनी सुचवलेला होता. पण त्या संदर्भामध्ये शासन काही ते मान्य करायला तयार नव्हतं. त्यामध्ये 4 महिन्याचा कालखंड गेला. 2-3 त्यांनी या उपोषण देऊन संस्थगित झालं आणि अखेरला त्यांनी मुंबईवरती चाल करून त्या ठिकाणी जाण्याचा निर्वाणीचा इशारा दिलेला होता. आणि मग त्याच्या या निर्वाणीच्या प्रयत्नाला समाजाने देखील त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये साथ दिली. सरकारनेही सकारात्मक त्या ठिकाणी भूमिका घेतलेली होती. आमचे प्रयत्न चालूच राहतील. क्युरिटी पिटिशनच्याद्वारे रद्द झालेला कायदा पुनरुज्जीवित करू
कायद्याद्वारे तुम्हाला आरक्षण देऊ किंवा इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लागता त्या ठिकाणी मराठा समाजाला सुद्धा आरक्षण देऊ अशा प्रकारची भूमिका घेत अखेरला एक तोडगा त्यांनी असा काढला की जितक्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना तर आम्ही आरक्षण त्या ठिकाणी कुणबी म्हणून तर देऊच देऊ पण त्याचबरोबर ती सगळे सोयऱ्याची व्याख्या त्यांनी त्या ठिकाणी करावी केली आणि त्या सगळे सोयऱ्यांना देखील त्या ठिकाणी मिळेल अशा प्रकारचं आश्वासन दिलं. त्याचे काही टर्म्स कंडिशन त्याच्यामध्ये आहेत. यावरती अखेरला सामंजस्यपणे जरांगे पाटलांनी भूमिका घेतली आणि सरकारने घेतली आणि त्याप्रमाणे राजपत्रामध्ये महाराष्ट्र सरकारच्या एक नोटिफिकेशन जारी केलं की ज्यामध्ये जे काही कायदा आहे आपल्याकडं की इतर मागासवर्गीयांना आणि बाकीच्याही मागासवर्गीय लोकांना SC ST आणि विशेष मागासवर्गीयाच्या घटकाच्या ह्याच्यामध्ये या त्यांचे त्या त्या जातीचे प्रमाणपत्र वितरित करण्याच्यासाठी म्हणून जो कायदा आहे 2000 आणि त्या कायद्याच्या अंतर्गत 2012 जे काही नियमावली आहे करण्याचा नियमावली आहे त्या नियमावलीमध्ये आपल्याला सगळे स्वऱ्यांच्या संदर्भातली व्याख्या दिली ॲडिशन करणार आहेत ते त्याचा मसुदा दिलेला आहे आणि सगळे स्वरे कोणाला समजावेत ह्याच्या संदर्भातलं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर या संदर्भातलं नोटिफिकेशन काढलेलं आहे. एक प्रकारचं शासनाचं ते इरादापत्र आहे. अनेक जण वेगवेगळ्या प्रकारे कोणी नोटिफिकेशन कोणी म्हणते की ते ऑर्डिनन्स म्हणते काही वेगवेगळे म्हणतो GR म्हणते पण ते ना नोटिफिकेशन आपलं जे GR आहे ना ते ऑर्डिनन्स आहे ते आहे शासनाचं ग्वाहीपत्र आहे ते ॲक्च्युली परिपत्रक असतं जे काही घटना घडता शासन निर्णय घेते त्याच्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे पत्रकं त्या ठिकाणी सगळ्यांना ते उपलब्ध होतं सत्या गॅझेटियरमध्ये. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की याद्वारे आता बहुतांशी मराठा समाज जो महाराष्ट्रामध्ये आहे तो त्याच्यामध्ये कव्हर होतो असं गृहीत धरूया की त्यांनी सांगितलेला आकडा जर खरा असेल तर 54 लाख त्या ठिकाणी नोंदी सापडलेल्या आहेत. त्या 54 लाख लोक नोंदीच्या पाठीमध्ये जर त्याच्या 3, 4 किंवा 5 सदस्यांना जरी त्याच्यामुळं कुणबी म्हणून सर्टिफिकेट मिळालं बाकीचे सगळ्या गोष्टी रिक्विजिट फॉर्मॅटमध्ये जर ते देऊ शकले तर मग साधारणतः 2 ते 2.5 कोटी लोकांना त्या ठिकाणी कुणबी म्हणून गृहीत धरला जाईल आणि टोटल लोकसंख्येची जी मराठा महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची आहे ती साधारणतः 34%च्या जवळपास आहे आणि त्यातले 8% ऑलरेडी कुणबी म्हणून त्या ठिकाणी त्याचा ऑलरेडी आहेत. तेव्हा त्या 8%च्या हिशोबाने जरी बघितलं ना महाराष्ट्राची लोकसंख्या आजच्या घडीला 12 कोटी जरी गृहीत धरली तर 1 कोटी ऑलरेडी इतर मागासवर्गीय म्हणून कुणबी म्हणून त्या ठिकाणी त्याच्या सवलतीचा लाभ घेत आहेत आणि ह्या पद्धतीनं जवळपास 2.5 कोटी म्हटल्याच्या नंतर साधारणतः 3-3.5 कोटी म्हणजे 75% लोकांना त्याच्याचा लाभ मिळू शकतो प्रोव्हाइडेड 16/2/2004 नंतर हे जे इरादापत्र आहे त्याचं गव्हर्नमेंट रिझोल्युशन म्हणजे GR रूपांतर झालं तर या गोष्टी त्या ठिकाणी लागू होतील. या अर्थानं बघता जरांगे पाटलाच्या ह्या लढ्याला मराठा समाजाच्या ह्या लढ्याला आणि सरकारने केलेल्या प्रयत्नाला निश्चितपणे पूर्ण म्हणणार नाही पण 75% नक्की यश त्याच्यामध्ये आलेलं आहे असा त्याचा अर्थ आहे. डॉक्टर साहेब जरांगे पाटील मराठा समाजमध्ये विलासराव देशमुख अशोकराव चव्हाण चिखलीकर किनारकर डॉक्टर पद्मसिंह पाटील अनेक मराठा नेते झाले त्यांना सद्बुद्धी का सुचली नाही किंवा त्यांनी धाडस का केलं नाही. मुद्दा असा आहे की ज्यांच्या प्रयत्नाने गांभीर्यामुळं मग ते पंजाबराव देशमुख असतील विदर्भातले की इव्हन मागं इतिहासामध्ये थोडंसं डोकावून जर बघितलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील असं म्हटलं होतं की मराठा समाजाला आरक्षणाची गरज त्या ठिकाणी लागणारच आहे एकंदरीत त्यांची सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थिती बघता. पण त्यावेळेच्या मराठा समाजातल्या काही धुरंधरांना आणि त्याचं नेतृत्व करणाऱ्या लोकांना एक कदाचित आम्ही राज्यकर्ते आहोत अशा प्रकारच्या अहमभावनेनं त्यांना ती गरजेचं वाटलं नाही आणि जो गरीब समाज आहे तो त्याला इतक्या कायद्याची या सगळ्या परसेप्शन परसेप्टिव्हनं बघण्याची काही मला वाटते त्या ठिकाणी कदाचित त्यांच्यामध्ये ती हे निर्माण झालेली नसेल तेव्हा त्यांना ते गरजेचं वाटलं नाही.
जसजशी समस्या त्यांना त्यांची सामाजिक परिस्थिती बिघडायला लागलेली आहे, त्यांचं सामाजिक स्तर बिघडायला लागला आणि बाकीचा समाज जसा जसा बाकीच्या आरक्षणाचे फायदे घेत त्या ठिकाणी पुढे होताना दिसू लागला आणि पाहता पाहता सामाजिक स्थित्यंतरे इतकी झाली, राजकीय स्थित्यंतरे इतकी झाली की त्यांच्या अस्तित्वाचं भान त्यांना लक्षात यायला लागलं होतं आणि ते जसजसं लक्षात यायला लागलं होतं तसतसं त्या ठिकाणी काय उद्रेक सुरू झाला. आजच घडली अशातली बाब नाही, ही कालची घटना घडायला आणि ते त्या संदर्भात त्या आरक्षणाचे काही फायदे मिळवण्याच्या संदर्भामध्ये ती आता जस्ट सुरुवात असेल, पण 80 पासून त्या ठिकाणी हा प्रयत्न होताना दिसलाय. आता काही जणांना त्याचं आकलन झालं, त्यांनी काही लढे उभारले ते लोकांना सांगण्यामध्ये समजण्यामध्ये त्याच्यातून लोकांकडून प्रतिसाद घेण्यामध्ये 40-42 वर्ष निघून गेली, तेव्हा त्यांना आकलन झालं नाही असं म्हणता येणार नाही. ही जी काही सामाजिक उत्क्रांतीची प्रोसेस असते ती हळूहळूच होत असते, ती कुठल्याही समाजामध्ये असते, तशी ती मराठा समाजामध्ये झाली आहे. पण उशिरा का वेळेना त्यांना निदान ज्यातून मार्ग काढण्याच्या संदर्भातल्या भूमिका त्यांच्या मनामध्ये आल्या, लोकांनीही प्रतिसाद दिला आणि जरांगे पाटलांनी जीव पणालासुद्धा त्या ठिकाणी लावला आणि प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रकरणाचा प्रयत्न केला, त्यामुळे सरकारनेही त्या प्रयत्नाला प्रतिसाद दिला आणि त्यातून ही परिस्थिती आजची निर्माण झाली. मला एक महत्वाचा प्रश्न विचारावासा वाटतो, कारण तुम्ही निर्भीड आहात, स्पष्ट वक्ते आहात. दलित करोडपती काही झाले किंवा आहेत, मराठा काही करोडपती आहेत, SC ST NT, मग या लोकांनी आम्ही आरक्षण घेणार नाही असं म्हणावं का म्हणू नये? नाही, तो मुद्दा असा आहे की अखेरला आरक्षण कशासाठी दिलं आपण? आणि आत्ताची 103वी घटनादुरुस्ती झाल्याच्या नंतर 10% सगळ्या समाजातल्या गरीब माणसाला आर्थिक आधारावरती ऑन द बेसिस ऑफ द इकॉनॉमिकल बॅकवर्डनेस 10% आरक्षण त्या ठिकाणी आत्ता देण्यात आलेलं आहे. पण तत्पूर्वी आपल्या घटनेमध्ये आरक्षण हे देण्याच्या संदर्भातला जो हेतू आहे, जो समाज परंपरागत वर्षानुवर्ष शतकोनुशतक हा दबलेला पिचलेला मागासलेला राहिलेला आहे शैक्षणिकदृष्ट्या, त्याचा सामाजिक स्तरसुद्धा त्या ठिकाणी खालचा राहिलेला आहे, तेव्हा त्याला इतर समाजाच्या उन्नत समाजाच्या बरोबरीनं आणण्यासाठी सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्यासुद्धा आणण्याच्यासाठी म्हणून जे काही वेगवेगळे प्रावधान आपण आपल्या घटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करून ठेवले, त्यामध्ये हा आरक्षण एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तर त्यामध्ये आपण SC आणि ST ला आरक्षण 15-13%, 7% म्हणजे साधारणतः 20-22% आरक्षण दिलं आणि त्याच वेळेस एक आपण इतर बाकीच्या समाजामध्ये सुद्धा त्यांची परिस्थिती वगैरे या संदर्भातला अभ्यास करण्यासाठी इतर त्याचा अभ्यास करावा आणि त्यातून त्यांनी सजेशन द्यावे, त्यांचे प्रश्न सोडवावे असं सांगितलं होतं आयोग नेमून. तेव्हा कालेलकर एक आयोग त्या ठिकाणी इतर मागासवर्गीयांच्या संदर्भामध्ये देखील त्या ठिकाणी नेमलेलं होतं, त्याच्या शिफारसी देखील आल्या. मला वाटतं ते 55 साली झालं होतं, 60 साली ते त्यांचा ते शिफारस त्या आलेली होती, पण त्याच्यावरती पुढे काही कारवाई झाली नाही. माझा प्रश्न आहे, गरजवंताला आरक्षण असावं, कोणत्याही ह्याच्यामधलं आरक्षण असेल, जे श्रीमंत आहेत, जे इकॉनॉमिकली एज्युकेशनली पॉलिटिकली खूप पुढे गेलेले आहेत, त्यांनी ते स्वतःहून का नाकारू नये? तो त्यांच्या स्वतःच्या विवेकाचा प्रश्न आहे, नंबर एक. नंबर दोन, इकॉनॉमिकली बॅकवर्डच्या ह्याच्यामध्ये असेल त्याच्यामध्ये मर्यादा आहेत त्याच्यामध्ये, त्यामुळे तिथे श्रीमंतांना आरक्षण मिळू शकते अशातली परिस्थिती नाही. तर एकंदरीत पण SC आणि ST च्या बाबतीमध्ये मात्र हे या बाबतीमध्ये तसं काही अजून प्रावधान केलेलं नाही आणि माझं असं मत आहे की तो समाज शतकानुशतक, मी सांगतो तुम्हाला, पिसलेलाच समाज आहे. त्याला नुसती आर्थिक स्तर त्याचा उंचावून त्याला सामाजिक प्रतिष्ठाच मिळेल ह्याच्याबद्दलची त्या ठिकाणी खात्री तुम्हालाही देता येणार नाही, आम्हालाही देता येणार. त्याच्यासाठी संपूर्ण समाजाचं एक नैतिक परिवर्तन किंवा वैचारिक परिवर्तन व्हावं लागेल, सगळ्याला समान दृष्टीनं बघण्याच्या संदर्भातल्या त्याच्या मनामधल्या भूमिका त्या ठिकाणी दृढ व्हाव्या लागतील, त्या तेव्हाच कुठं त्याचं ते सामाजिक स्तर उंचावणार आहे. पण हा एक प्रकारचा प्रयास आहे आणि तो प्रयास आपण घटनेच्या माध्यमातून करतो. याचा लाभ कोणत्या पक्षाला मिळेल असं तुम्हाला वाटतं? राजकारणाकडे जर बघितलं आपण तर आपल्याला अशी अनेक उदाहरणं सापडतील की भरपूर काम केल्याच्या नंतर आपण PV नरसिंहरावांचं एक स्टेटमेंट आपण ऐकलं असेल
मैंने जब कुछ भी नहीं किया था तो मैं चुन के आया था, जब मैंने बहुत सारा कुछ किया था तो मुझे बहुत सारी तकलीफें वहां पर चली गई। सांगायचं तात्पर्य म्हणजे की संमिश्र अशा प्रकारचा रेस्पॉन्स आपल्याला अनुभवायला मिळतो प्रत्येक निवडणुकीमध्ये, म्हणजे तिथे एकच चांगली म्हणजे विकासाचेच काम केलं म्हणून लोक निवडून देतात असंही काही नाही, थोडं बहुत विकासाच्या नावाखाली त्या ठिकाणी लोक तुमच्याकडे आकर्षित होतात, काही तुमच्या संपर्काच्या संदर्भामध्ये येतात, तुमच्या पक्षाच्या भूमिकेशी संबंधाने सुद्धा या ठिकाणी येतात, पुन्हा नंतर तुम्ही कॅम्पेन कशाप्रकारे उभारले त्याच्या संदर्भामध्ये येतात, आणि काही अनेक गडबाजीतून सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला काहीचा काही लाभ होऊ शकतो। अजूनही आपल्यामध्ये एक जाती व्यवस्था आणि धार्मिक संदर्भाने त्या ठिकाणी भावनिक आव्हानाला बळी पडण्याची प्रवृत्ती त्या ठिकाणी आहे। या सगळ्यांचं गोळा बेरीज करून त्या ठिकाणी त्या विवक्षित पक्षाची माणसं त्या ठिकाणी निवडून येत असतात, तेव्हा याचा लाभ होईलच किंवा होणारच नाही असं काही म्हणता येत नाही, पण जे काही करायचं असतं तर लाभ झाला तरच करायचं, नाही तर होणं करायचं नाही असं काही असं समजायचं काही कारण नाही। जे जे योग्य वाटतं समाजाच्या हिताचं आहे राष्ट्राच्या हिताचं ते करण्याच्या संदर्भातल्या भूमिका पक्षाच्या असल्याच पाहिजेत, त्याच्यासाठीच तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे राजकारणामध्ये आणि सरकारमध्ये, त्यासाठी तुम्हाला खरं प्रयत्न केले पाहिजेत। लाभ ज्यांना मिळायचा असेल ते मिळेल, गणित आराखडे सगळेच मांडत असतात आणि त्याप्रमाणे ते होत असते, मिळेलही लाभ। धन्यवाद डॉक्टर साहेब, आपण मी आपल्याला अचानक आलो तसं मी तुमच्याकडे अचानकच येतोय आणि आपल्याला म्हटलं बाबा तुम्ही मराठवाडा नेता फेसबुक आणि युट्यूबला बोला, आपण बोललात त्याबद्दल मनपूर्वक आपले आभार मानतो। धन्यवाद, नमस्कार। नमस्कार।